गेले काही दिवस मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज असल्याचं चित्र जे आहे ते वारंवार दिसत होतं, पण काल अजित पवार यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजेरी लावल्यानंतर ही नाराजी स्पष्टपणे समोर दिसून आली. नक्की नाराजी काय होती की भाजपमध्ये जेव्हा सरकारमध्ये समावेश होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला जी जी आश्वासनं दिली होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एवढे मंत्री येतील, या या जिल्ह्यांचं पालकमंत्री जे आहे ते राष्ट्रवादीकडे जाईल, आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी जी काही ऑफर होती का, या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा सरकारमध्ये समावेश झाल्या तेव्हा चर्चेला गेल्या होत्या. आणि त्यातलीच जी एक महत्त्वाची नाराजी होती ती म्हणजे पालकमंत्र्या पदं जी आहेत ती वाट्यासंदर्भातली होती, आणि तीच पालकमंत्रीपदावरनं काल जी नाराजी समोर आली होती त्यामुळे अजित पवार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिले होते. पण खऱ्या अर्थानं ती नाराजी जी आहे ती आज दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पण त्याचबरोबर भाजपच्या अंतर्गत असलेली नाराजी देखील यावेळी समोर येताना आपल्याला दिसते, कारण आज मुख्यमंत्र्यांनी जी पालकमंत्र्यांची यादी केली त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना या ठिकाणी दिलेलं आहे, तिथे चंद्रकांत पाटील जे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते त्यांना पुणे हे बदलून आता अमरावती आणि सोलापूर हे दोन जिल्हे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. कारण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपाचे जे प्रयोग राजकीय प्रयोग जे आहेत ते सुरू आहेत आणि त्याची जबाबदारी ही आता जे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जी आहे ती या ठिकाणी सोपवलेली आपल्याला पाहायला मिळते. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जे राजकीय द्वंद्व सुरू होतं त्याला कुठेतरी पूर्णविराम दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपाने अजित पवार यांच्या पारड्यात जे आहे ते वजन टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दुसरी जी एक जबाबदारी होती ती म्हणजे कोल्हापूरची जबाबदारी, ती कोल्हापूरची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेलीच आपल्याला दिसत आहे. आणि कुठेतरी राष्ट्रवादी चा बालेकिल्ला म्हणून तो कोल्हापूर या ठिकाणी समजला जातो आणि गेल्या काही दिवसातून राष्ट्रवादीची बांधणी जी आहे ती कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती, तिथे हसन मुश्रीफ यांना जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. तिकडे जर आपण पाहिलं तर नंदुरबारमध्ये भाजपाचा पक्षांतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी जी आहे ती या ठिकाणी नंदुरबारमध्ये समोर येताना दिसते, कारण जे गावित पालकमंत्री होते त्यांच्यावर नाराजी जी आहे ती स्थानिक नेत्यांची देखील आहे, त्याचबरोबर गिरीश महाजन, त्याचबरोबर माजी मंत्री अमृतभाई पटेल आणि त्याचबरोबर जयकुमार रावल या सगळ्यांची नाराजी जी आहे ती गावितांना या ठिकाणी भोगावी लागलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचं नंदुरबारचं पालकमंत्री काढून त्यांना मराठवाड्याची जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी मराठवाडा जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आणखी एक मोठं यामध्ये पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये एक मोठं नाव जे आहे त्यांना नगरचं पालकमंत्री म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नगरचं पालकमंत्री होतं, त्यांना आणखी एक पालकमंत्रीपद जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलं आहे. पण जेव्हा पालकमंत्रीपद काढलं जाईल तेव्हा त्यांना नगर हे काढून विदर्भात जे आहे ते दिलं जाईल का याविषयी देखील चर्चा सुरू आहे. जर तसं झालं तर एक मोठी नाराजी देखील त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळू शकते. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांना आणखी दोन जे पालकमंत्री पाहिजे होते ते सातारा आणि दुसरं म्हणजे रायगडचं, पण रायगडच्या पालकमंत्रीपदावर कुठलाही निर्णय जो आहे तो अजून या ठिकाणी घेण्यात आलेला नाही आहे. कारण भारत गोगावले आणि इतर जे नेते आहेत त्यांची नाराजी अशी होती की तटकरे आदिती तटकरे यांना या ठिकाणी पालकमंत्री देऊ नये आणि 15 ऑगस्टला देखील आदिती तटकरे यांच्याकडे रायगडची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती, त्यामुळे कुठेतरी रायगडचा प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी अजून या ठिकाणी ताटकळत ठेवलेला आहे. तो निर्णय जो आहे तो या नवीन पालकमंत्र्यांनी घेतलेला नाही. तसंच साताऱ्याचे जे पालकमंत्री आहेत शंभूराजे देसाई तिथं देखील राष्ट्रवादीला हे पालकमंत्रीपद आपल्याकडे हवं होतं, पण ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत नाही. कारण साताऱ्याचे पालकमंत्री जे शंभूराजे देसाई ते मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे नेते म्हणून या ठिकाणी संबोधले जातात आणि अतिशय जवळचा कारभार म्हणून त्या ठिकाणी शंभूराजे देसाईंकडे दिला आहे. कारण ठाण्याचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जो जिल्हा आहे ठाणे त्या जिल्ह्याची जबाबदारी देखील शंभूराजे देसाई यांच्याकडे आहे, त्यामुळे साताऱ्याचं पालकमंत्रीपद देखील जे आहे शंभूराजेंकडे कायम ठेवलं आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडे हे जे पालकमंत्रीपद दिलेलं नाही आहे, पण कुठेतरी अजित पवार हसन मुश्रीफ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचबरोबर ही नाराजी दूर करताना पालकमंत्री जे दिले आहेत त्या ठिकाणी नाशिकचं एक मोठं पालकमंत्रीपद जे आहे ते देखील राष्ट्रवादीला हवं होतं, पण तिथे शिवसेनेचे दादा भुसे त्या ठिकाणी आहेत, पण तिथे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना या ठिकाणी पाहिजे होतं, पण तेच पालकमंत्रीपद जे आहे ते छगन भुजबळांना देखील हवं होतं. त्यामुळे या तिघांच्या संघर्षामध्ये तो निर्णय देखील जो आहे तो सध्या राखीव जो आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे.
पण तुर्तास अजित पवार, जन मुश्रीफ याची नाराजी जी आहे ती या ठिकाणी दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी काही जे अनेक मुद्दे आहेत, आता निधीचा मुद्दा असेल, भाजप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना या दोघांच्या आमदारांमध्ये अजित पवारांविषयीची जी नाराजी अजून तयार होते आहे ती म्हणजे निधी मिळत नसल्याची ओरड पुन्हा सुरू झाली. ती कुठेतरी शांत व्हावी आणि कुठेतरी समोपचाराने हे प्रकरण हाताळली जावी ही भूमिका सगळ्यांचीच आहे. पण तुर्तास पालकमंत्रीपदाची नावं किंवा पालकमंत्रीपदाची जबाबदारी वाटपामध्ये थोडी नाराजी जी राष्ट्रवादीची कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी शिंदे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो.